नमस्कार. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र बारामती हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी अविरत प्रयत्न करत असतं. संस्थेचे चेअरमन माननीय राजेंद्रदादा पवार आणि विश्वस्त माननीय सौ सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना मी गावोगावी जाऊन मार्गदर्शन करत असतो किंवा शेतकऱ्यांच्या सहलींचं आयोजन केलं जातं, शेतकऱ्यांना शिवार फेऱ्यांचं आयोजन केलं जातं. काही दिवसापूर्वीच आपण बारामतीमध्ये धान्य महोत्सवाचे आयोजन केलेले होते आणि या धान्य महोत्सवामध्ये जामखेड तालुक्यातील श्री महेंद्र बारसकर हे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये घेतलेलं चिया हे एक नवीनच पीक त्या ठिकाणी आणलेलं होतं आणि त्याच्याबरोबर त्यांची ज्वारी होती, कडधान्य होतं, हे अनेक एवढे पिकं घेऊन त्या ठिकाणी धान्य घेऊन ते त्या ठिकाणी आलेले होते. परंतु त्यांना एक वेगळा अनुभव आलेला या प्रदर्शनाचा, तो अनुभव काय होता आपण त्यांच्याशी बोलून मार्गदर्शन घेऊया त्यांचं. नमस्ते. नमस्ते सर. आपली एक ओळख करून द्या तुमच्या या संबंधातील. तुमच्या माझं नाव महेंद्र आजीनाथ बारसकर, जामखेड तालुका, जिल्हा अहमदनगर. इथं मला हे धान्य महोत्सव माहीतच नव्हतं बरं का सर. म्हणजे मी पेपरमध्ये वाचलं बारामतीला रयत भवनमध्ये ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट बारामती चेअरमन राजेंद्रदादा पवार साहेब व विश्वस्त सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे रयत भवनला धान्य महोत्सव हे 2023 झालेलं आहे. तर मी काय केलं, ज्वारी आणली, चिया आणलं, हरभरा, गहू हे असे बरेच आणलं होतं. मी पहिल्यांदा चिया 600 रुपयाने विकत होतो, पण वहिनी साहेब म्हणल्या विकू नका 1000 कमी. माझा 400 रुपयाचा लॉस होत होता. मी वहिनी साहेबांचं ऐकलं आणि नंतर मग मी 1000 रुपयानंच विकायला लागलो. तर मग मला 2 तासातच कळालं की आपण मी तर चुकतो, हे कारण दादा आणि वहिनी साहेबांचं खरंच शेतकऱ्यांसाठी इतकं सहकार्य. आमच्या जामखेड कर्जतमध्ये अद्याप माझा आता वय 39-42 आहे. असा आणखीन एकही माझी शेतकऱ्यांसाठी झटणारा म्हणजे असे दादासारखे आणि वहिनीसारखे एकही व्यक्ती आणखीन ह्या महाराष्ट्रात तर जन्मले नसतील बा, माझा असा अनुभव आहे बरं का. आणि चियाचा परत मी इथून हरभऱ्याचं बियाणं नेलं, त्यात पण माझं विक्रमी उत्पन्न निघालं आहे. माझा तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यात पण प्रथम क्रमांक आला. किती उत्पादन निघालं तुम्हाला? एका गुंठ्यात 21 क्विंटल 500 ग्रॅम ती म्हणजे एकरी एवढा ऑवरेज निघालाय मला. आणि हे सगळं केव्हीकेच्या केव्हीकेचे जे करंदकर सर आहेत, गोडसे सर आहेत, ह्यांचंच मार्गदर्शन फक्त आम्ही इथं अनुभवलं आणि घेतलं. त्यामुळंच आम्ही आमच्या शेतीमध्ये ट्रायल करून बघितला. पहिलं आम्ही काय करायचो, नय माल विकाडतीला पण ते कवडी मूल विकायचो. आम्हाला मार्केटच माहीत नव्हतं सर, म्हणजे मार्केट होतं पण आडतीवर लुटायचेच. पण आम्हाला भिंतडीच्या माध्यमातून ह्या रयत भवनच्या कृषी धान्य महोत्सवाच्या माध्यमातून आम्हाला दुपटीनं नफा झाला, दुपटी तिपटीनं. आता ह्याची आहे जे पीक आहे हे तसं नवीन आहे आपल्यासाठी, आपल्या देशासाठी नवीन आहे आणि त्याचं आरोग्यासाठी तसं महत्व आहे. आणि मग हे तुमच्या अर्थ कसं आले, तुम्ही तिथून तुमच्याकडून ते पुन्हा बारामतीपर्यंत आलं, तिथून पुन्हा ते सोशल मीडियावरती गेलं, तर ह्याचा प्रवास कसा तो? सर, माझी पत्नी श्रुती महेश बारसकर MBBS साठी दवईला आहे. दवईमध्ये कुठं आलं हे? रशियामध्ये. रशियामध्ये तिने काय केलं, 1 किलो बियाणं आणलं, म्हणले काका आपल्या रानात ट्रायल करून बघा. मग आम्ही ते 1 किलो पेरलं, नंतर ते 2 किलो पेरलं, मग ते काय झालं बघितलं ट्रायल करून. किती उत्पादन आलं 1 किलो? म्हणजे आम्हाला 1 एकरात 10 क्विंटल आलं ना ऑरेंज. आणि मग आम्ही काय केलं, इथं 6-7 क्विंटल आणलं धान्य महोत्सवमध्ये बारामतीला. तर ते धान्य महोत्सवमध्ये पहिल्या दिवशी थोडंच खपलं बघा, समजा 50 किलो खपलं, पण दुसऱ्या दिवशी 2 क्विंटल 3 क्विंटल जायला लागलं. म्हणजे कसं सोशल मीडियावर काय झालं, केव्हीकेचे दादा वहिनी साहेबांचे केव्हीकेचे तुमच्या ॲग्रिकल्चरचे जेवढे टॉप आहेत सोशल मीडियावर टाकलं, मग त्यामुळं आम्हाला 10 लाख लोकांनी फॉलोअप केलं. आणि मग तुम्हाला सांगतो आणखीन पण रोज नाही म्हटलं तरी 200 लोकांचे फोन येतात सर. कशासाठी? चियासाठी. कसं पेरलं, काय केलं, सेंद्रिय आम्ही पूर्ण आपलं ऑर्गॅनिक आहे. आणि कधीच म्हणजे इतका भाव फास्ट येईल असं आम्हाला पण वाटलं नाही. पण आम्ही 600 विकत होतो, पण वहिनी साहेब म्हणलं नाही 1000 विक. मग ते 100 रुपयाला 100 ग्रॅम अशा पद्धतीने आम्ही विकलं. आणि खरंच आम्हाला म्हणजे इथं असा अनुभव आला की शेतकऱ्यांचे वाली दादा आणि वहिनी आणि KVK बारामती आहेच. तुम्हाला आता केंद्राच्या संपर्कात आल्यामुळे एवढा अनुभव आलेला आहे,
तर तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करता? शेतकऱ्यांना आम्ही सांगणार केविकेचं जे बी घ्या बरं का, केविकेचंच बियाणं त्यांच्या पद्धतीने वापरा, तुम्हाला तेवढा अवरेज निघणार, कारण आपल्या पण रानात निघू शकते. आता त्या दिवशी आम्हाला दादांनी आणि केविकेच्या लोकांनी प्रत्येक शेतकऱ्याला गरीब असो मोठा असो प्रत्येकाला एक एक किलो गोदावरीचं तुरीचं बियाणं दिलं आणि तिथं केविके मध्ये त्यांना 31 क्विंटल निघाले. आपल्या पण रानात 31 क्विंटल निघणार ना, त्याच्या पण पुढे निघणार, कारण तसं अंतर तशी मशागत केली की निघणार आणि ते काढणारच आम्ही शेतकरी. आणि जामखेड कर्जत नाही, पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना सहकार्य, असं काय जामखेड कर्जतच नाही, पूर्ण केविकेच पूर्ण महाराष्ट्राला सहकार्य दादा म्हणजे. धन्यवाद. आपण आपले अनुभव या ठिकाणी धान्य महोत्सवाची सांगितली, किंवा तुम्ही जे या ठिकाणी ज्वारी किंवा तुमचे जे हरभऱ्याचा अनुभव सांगितले, आमच्या इथून जे बियाणे नेलं होतं त्याचं नावातलं, आणि ह्या अनुभवाचा फायदा इतर लोकही त्यांच्या शेतामध्ये करून घेतील किंवा असं केवढ्या संपर्कात येऊन त्यांनाही त्याचा लाभ होईल असं एक अपेक्षा व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आला असताना आम्हाला ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी केव्हीके बारामती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.